सुमारे 3 वर्षांपूर्वी अजिंठा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवेळी पत्रकार प्रवीण ठाकरे हे मतदान करून वार्तांकनासाठी थांबले असताना बंदोबस्तात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची बाचाबाची झाली होती। प्रवीण ठाकरे यांच्यावर शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने पत्रकार प्रवीण ठाकरे यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे। अजिंठा येथे 23 जून 2019 रोजी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवेळी पत्रकार प्रवीण ठाकरे हे मतदान करून वार्तांकनासाठी उभे असताना यावेळी पोलीस बंदोबस्तामध्ये असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता। या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर यांनी अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये प्रवीण ठाकरे यांच्या विरुद्ध शासकीय कामामध्ये अडथळा तसेच शिवीगाळ करणे, शासकीय कर्मचाऱ्यास कर्तव्य करण्यापासून रोखणे हे गुन्हे दाखल करण्यात आले होते। हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आले असता दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला। न्यायालयाने या प्रकरणामध्ये 8 ते 9 साक्षीदार तपासले। प्रकरणामध्ये सबळ पुरावे सरकारी पक्ष मांडू शकला नाही, त्यामुळे सबळ पुराव्याअभावी शासकीय कामामध्ये अडथळा प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने पत्रकार प्रवीण ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे। सरकारी पक्षाची बाजू ॲडव्होकेट MA गंडले आणि NN पवार यांनी, तर पत्रकार प्रवीण ठाकरे यांची बाजू ॲडव्होकेट संतोष सरताळे यांनी मांडली। रामदान ठाकरे अजिंठा येथून आहे। माझ्यावर 23 जून 2019 पोलीस प्रशासनाने 353 खोटा गुन्हा दाखल केला होता। त्या 353 निकाल आज रोजी लागलेला आहे। परिपूर्ण सत्य परेशान होऊ शकत आहे, पराजित नाही या हिशोबाने निर्णय लागलेला आहे। त्यासाठी माझे वकील सन्माननीय संतोषजी सरताळे यांनी कोर्टात युक्तिवाद करून व पुराव्यानिशी सर्व सिद्ध केले, त्याच्यामुळे आज माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे। या प्रकरणामध्ये अजूक जे पत्रकार असल्यामुळे माझा हा खोटा गुन्हा दाखल केला गेला होता। मी पत्रकार तर करताना नेहमी अन्याय अत्याचार याच्या विरोधात बाजू मांडत असतो, प्रखरपणे माझं मत लिहत असतो। माझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी बऱ्याचशा बातम्या या प्रखरपणे मांडल्या आहे। कोणत्याहीपणे मी खचलेलो नसून डगमगलेलो सुद्धा नाही आहे। यापुढेही माझा असंच अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा चालूच राहील। पोटनिवडणूक होती अजिंठा गावची, तर त्या अजिंठा गावामध्ये ते तिथं वार्ताहर म्हणून काम करत होते। तर त्या दिवशी पत्रकार असल्याकारणाने ते 100 मीटरच्या अंतरामध्ये उभे होते। तर त्या ठिकाणी बंदोबस्त कामी असलेले अजिंठा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, त्याच्यामध्ये PSI चौधरी म्हणून होते, एक काही कॉन्स्टेबल होते, तर त्या ठिकाणी त्यांनी पत्रकाराला मुजत घातली। पत्रकार असल्याकारणाने त्यांनी पण सांगितलं त्यांना की मी माझं काम करतो आहे, तुम्ही मला सहकार्य करा। परंतु ते PSI चौधरी यांनी विनाकारण त्यांना ते शिवीगाळ केली आणि त्या कारणावर त्यांच्या आपसामध्ये भांडण झाले। तर PSI चौधरी यांनी त्यांना उचलून मारहाण करून शिवीगाळ करून बंदोबस्ताच्या नावाखाली 353 केस दाखल केली होती। त्या प्रकरणामध्ये जेव्हा हे पत्रकार प्रवीण ढाकरे त्यांना अटक करण्यात आली, तर त्या प्रकरणामध्ये त्यांना रात्री मारहाण केली, बेदम मारहाण केली। त्याचं कारण एकच होतं की प्रवीण ठाकरे हे एक सामाजिक कामसुद्धा करतात। अजिंठा या गावामध्ये त्यांनी वारंवार तक्रारी दिल्या होत्या की पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी वर्ग हे जे आहेत तर गुंड लोकांना हाताशी घालतात आणि 2 नंबरचे धंदे जे आहेत ते करायला मुभा देतात। म्हणून त्यांनी त्या प्रकरणामध्ये जे तिथले आहेर होते त्यांची मुलाखतसुद्धा घेतली होती, लाईव्ह मुलाखत होती आणि आजही ती यूट्यूबवर आहे। हा त्याच्या मनामध्ये राग होता। या सर्व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून त्या ठिकाणी प्रवीण ठाकरे यांना मारहाण केली आणि त्यांच्याविरुद्ध खोटी केस दाखल केली की शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून। तर या प्रकरणामध्ये जेव्हा न्यायालयामध्ये प्रवीण ठाकरे यांना हजर केलं तर प्रवीण ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की मला पोलिसांनी मारहाण केली। तर सिल्लोडचे जे आहेत न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला जे आहेत प्रवीण ठाकरे यांना मेडिकलला पाठवलं, त्यांचा जवाब नोंदवून घेतला आणि जे आहेर आहेत तपास अधिकारी त्यांना शोकॉज नोटीस दिली की तुम्ही अटक कसं काय केलं म्हणून याच्यामध्ये अटकेची कारणं नमूद नव्हते। त्याच्यानंतर जे आहेत त्यांना त्या न्यायालयाने बेल नाही दिला, सत्र न्यायालयामध्ये बेल दाखल केला, त्यांचा बेल मंजूर केला, त्याच्यानंतर ते बाहेर आले आणि आज रोजी जे आहेत हे प्रकरण साक्षीपुरक आम्ही होतं। त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 विटनेस सरकार पक्षाने तपासले। सरकार पक्ष या प्रकरणामध्ये जे आहेत
परिपूर्ण फेल झालं की या आरोपीचा त्यांना मारहाण करण्याचा शासकीय कामात अडथळा आणण्याचा कुठला उद्देश नव्हता आणि जे काय डॉक्युमेंट होते कोर्टामध्ये ते आरोपीच्या बाजूने मजबूत होते स्ट्रॉंग होते त्याचा फायदा यांना झाला आणि त्याच्यामुळे आज त्यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आली. गजानन गुप्ता, MCN न्यूज, अजिंठा.